अच्छा ठीक आहे, तुम्ही जे काही खरोखर त्याच्यामध्ये काही घेण्यासारखं असेल, त्याच्या म्हणजे जे काही तथ्य असेल, त्याचा शासनातले वेगवेगळे मंत्रीजी विचार करून त्यात सुधार करतील, आणि तथ्य नसेल तर ते फक्त राजकारण म्हणून सोडून देतील. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गणेशोत्सवाला पण आपण आनंदाचा सीधा वाटप सुरू झालेला आहे. सर्व दुकानांमध्ये महाराष्ट्राच्या 54,000 दुकानांमध्ये 99% माल म्हणजे पिशव्या ज्या आहेत किंवा संच जे आहेत ते पोहोचलेले आहे, आणि जवळपास जे 50% जे आहे काही ठिकाणी फार आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं वाटप झालेलं आहे. रविवार असून सुद्धा दुकानं सुरू ठेवण्यात आलेली आहेत, आणि आता हा जे संच जरी पोहोचले असते तरी लोकांनी जे आहे लाभार्थ्यांनी ते संच त्या दुकानातून घेऊन जायचे आहे, त्यामुळे आणखीन 1-2 दिवसामध्ये हे संच जे आहेत ते सगळ्यांच्या पुढे पोहोचतील. परंतु या क्षणाला दुकानांमध्ये मात्र जे आहे सगळे संच पोहोचलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 36 लाख लाभार्थी जे आहेत त्यांना हा याचा लाभ होणार आहे, आणि नंतर दिवाळीमध्ये सुद्धा या अशाच प्रकारचे जे आहेत आनंदाचा शिधा, त्याच्यामध्ये काही मागण्या अशी आहेत की काही वस्तू ज्या आहेत काही जिन्नस आहेत त्याच्यामध्ये काही बदल करावे दिवाळीच्या माध्यमातून, अशा सुद्धा सूचना आहेत, त्याचा सुद्धा आम्ही विचार करतो आहोत. आणि नंतर तिसरा परत बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुद्धा तिसऱ्यांदा अशा प्रकारचा आनंदाचा शिधा त्याचं वाटप आपण महाराष्ट्रात करणार आहोत. साहेब पण जर बघितलं तर असं बघायला मिळतंय की ज्या पिशव्या यंदा नवीन छापण्यात आला, तुमचं नाव आहे, अजितदादांचा फोटो आहे, त्यामुळे कुठेतरी विलंब होतोय, कारण पिशव्या ज्या आहेत त्या जवळपास 80% कमी आहेत. आज या क्षणाला कुठेही कसलीही कमतरता नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. जे सीधा वाटपात जे पोस्टर हे लावलेलं आहे त्याला स्टिकर आहे, तिथं स्टिकर आहे असं म्हणतात, त्याच्यावर त्या पिशव्याच्या वापरात येणार आहे तो, त्यांच्या ते पिशव्या वापरणार लोक. कार्यक्रमात वृत्तपत्राचा कार्यक्रम होता, तुम्ही खरं तर एक शल्य मला बोलून दाखवलं आहे की तेलबी घोटाळा जुनं झाला, आता ते मी वाचून दाखवलं, बोलून दाखवलं आणि लिहून पण दाखवलं चूक नसताना. आता गणपतीचा उत्सव आहे, जरा आनंद सगळ्यांनी साजरा करा. आता वादविवाद जाऊ दे बाजूला, शल्य बिल्ले आपण बघू. केंद्र सरकारकडून बी मुक्त धान्य दिला जातोय, आनंदाचा शिधा दिला जातोय, तरी नाशिक जिल्ह्यात आनंदाचा शिधा हा महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र सरकारकडून दिलं जात आहे, मात्र नाशिक जिल्ह्यात 2,500 जास्त कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे, लोकांपर्यंत पोहोचत नाही का सरकारची योजना? आमच्या या सगळ्या योजना ज्या आहेत ज्यांना म्हणून शिधापत्रिका पाहिजे आहेत त्या सगळ्यांना शिधापत्रिका देण्याचा आमचा कार्यक्रम आहे, आणि विशेषतः जो कुपोषण जो भाग जो आहे जो विशेषतः आपण आदिवासी समाजामध्ये आहे असं म्हणतो आहोत, तिथे तर सगळ्यांना जे आहे अंत्योदय योजनेखाली 35-35 किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला आपण देतो आहोत. सर काल आदित्य ठाकरेंनी दौरा केला आपल्याकडे, दुष्काळी दौरा केला की जुन्या शेतकऱ्यांशी संवाद सांगतायत, कुठेतरी सरकारवर देखील ते टीका करतायत, कसं होतं काय करायचं त्यांनी? असं आहे, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. आता हे आमचं सरकार आहे, विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय असतं? सरकार विरुद्ध टीका ते करणारच ना. अगं टीकेतून जे काही खरोखर त्याच्यामध्ये काही घेण्यासारखं असेल, त्याच्या म्हणजे जे काही तथ्य असेल त्याचा शासनातले वेगवेगळे मंत्रीजी विचार करून त्यात सुधार करतील, आणि तथ्य नसेल तर ते फक्त राजकारण म्हणून सोडून देतील. पण त्यांचा तो अधिकार आहे टीका करण्याचा, आणि ते जर टीका करणार नाही तर विरोधी पक्ष म्हणून त्यांना कसं काय आपण म्हणणार मग? साहेब आमदारांच्या अपात्रतेचं जे प्रकरण आमदारांच्या अपात्रतेचं जे प्रकरण आहे शिवसेनेचं, उद्या सुनावणी होते सर्वोच्च न्यायालयात. ते आता असं आहे की सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय प्रक्रियेमध्ये मी आणखी काय सांगणार, तुझं काय निर्णय होईल तो सगळ्यांना मान्यच करावा लागेल. नाही कुठेही अशी तक्रार नाही, आणि आम्ही बसलेलो आहोत आणि अशा तक्रार कुठे आल्या तर आम्ही ताबडतोब ते दुरुस्त करतो हेही सांगितलेलं आहे. कधी कधी जे खालची गोंड असते त्याला काहीतरी खराब झालेलं असतं, तो माल चुकून जरी गेला तरी आम्ही सांगितलं दुकानदारांना की तो त्याचं वाटप करू नका, दुसरा माल द्या. पण असं हजारामध्ये एखाद्या ठिकाणी होत असेल तर ते दुरुस्त करणार आणि माल देणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.